याच गणपती बाप्पा यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लालबागच्या रंगरेषा आर्ट क्लासच्या वतीनं अनोख्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. लहान मुलांसाठी आयोजित या कार्यशाळेत टी शर्टवर विविध रंगातील गणपती चितारण्यात आले. विद्या आणि कलेची देवता असलेल्या गणरायाच्या स्वागताची लहानग्यांची ही अनोखी तयारी म्हणता येईल. मुंबईच्या लहानग्यांनी या कार्यशाळेला मोठी गर्दी केली होती. गणपती बाप्पा म्हणजे कलेची देवता आणि याच देवतेचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. म्हणूनच कलेच्या याच देवतेची साधना प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करत आहे. मी सध्या लालबाग या परिसरामध्ये आले आहे, जिथे तुम्ही बघता आहात की गणपती बाप्पा जे आहेत ते रंगवले जात आहेत वेगवेगळ्या फॉर्ममधले टी शर्ट्सवर. रंगरेषा या आर्ट क्लासच्या वतीनं खरं तर हे आयोजन करण्यात आलं आहे, जिथं आपण बघतो अगदी वय वर्ष 6 ते 18 या वयोगटातले सगळे जे विद्यार्थी आहेत त्यांना आज या पद्धतीनं ते गणपती बाप्पा जे आहेत ते टी शर्टवर रंगवत आहेत. सगळ्यांनी इतके सुरेख सुरेख बाप्पा रंगवलेले आहेत की मला कुणाचं कौतुक करावं ते कळत नाही आहे. असंच एक विद्यार्थी आपल्यावर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. मला सांग की बाप्पाची हीच प्रतिकृती तू का निवडली, तुला ही प्रतिकृती जास्त आवडली? हो. आज किती वेळ झालाय तू हे काढतोय आणि काढताना किती मजा येते? खूप मजा येते, 2 तास झाले पूर्ण काढेपर्यंत. ही स्पर्धा खरं तर नाही म्हणता येणार, पण हा उपक्रम ज्यांनी राबवला आपण त्यांच्याकडे जाणून जाऊया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर मला सांगा की हा उपक्रम असा सुरू करण्याचा तुमच्या डोक्यात कसा आला आणि यातून तुम्ही काय साध्य करू इच्छिता? मुलांना आता उत्सवाला की आपण बघतो की मुलांमध्ये एक उत्साह असतो, त्यानिमित्त आपण काहीतरी मुलांना आपल्या पद्धतीने दाखवणं किंवा त्यांचं आणखी त्या उत्साहामध्ये त्यांना सहभागी होण्यासाठी मदत करणं. रंग आणि गणपती किंवा कला आणि गणपती याचा जवळचा संबंध आहे, तर त्यामुळे आम्ही ते प्रयत्न केला की टी शर्टवर रंगावं. गेल्या 4 वर्षापासून आम्ही हा प्रकल्प राबवतो की मुलांना नवीन माध्यमं माहीत व्हावेत, उत्साहामध्ये जो त्यांच्यामध्ये गणपती बघतात, आगमनं बघतात, इको फ्रेंडली गणपतीविषयी जागरूकता निर्माण व्हावी. काही सामाजिक मॅसेज मुलांनी लिहिले त्याच्यामध्ये की झाडे वाचवा, स्टॉप हंटिंग, तर असे काही विषय घेतले की त्याच्यामुळे मुलांमध्येही थोडंसं त्या सब्जेक्टविषयी माहिती होती की गणपती फक्त उत्सव नाही, त्यासोबत आपण पर्यावरणाचंही वाचवलं पाहिजे, पर्यावरण वाचवणं गरजेचं आहे. आणि खरं तर बाप्पांचं रूप असं आहे की ते कुठलाही अक्षर लिहिलं किंवा कुठलाही अंक जरी काढला तरी त्यातून बाप्पा साकारले जाऊ शकतात. तसंच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे की बाप्पांचा आकार, बाप्पांचे जी वैशिष्ट्य आहे तीच आपल्याला असं सांगता येईल की ती वेगवेगळ्या रंगात वेगवेगळ्या आकारांमध्ये आपल्याला साकारता येऊ शकतात आणि तोच प्रयत्न या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसतोय. प्रवीण शेट्टीचा प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.